नमस्कार मी भाग्यश्री टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा आपला विषय आहे त्रास ऍसिडिटीचा शरीरात काही कारणांमुळे ऍसिड तयार झालं की सुरू होतो ऍसिडिटीचा त्रास आपल्या सगळ्यांनाच ऍसिडिटीचा अनुभव कधी ना कधी तरी आलेला असतो ज्यावर आपण काही गोळ्या घेऊन किंवा घरगुती उपचारांना तोडगाही काढतो पण मग ही ऍसिडिटी नक्की होते कशी आणि त्याचं स्वरूप काय असतं आज टाइम मध्ये आपण नेमकी हीच माहिती घेणार आहोत यासाठी आपल्या बरोबर आहेत कॅस्ट्रो अँट्रोलॉजिस्ट डॉक्टर नितीन नरवणे डॉक्टर तुमचं आयबीएम मध्ये स्वागत धन्यवाद डॉक्टरांना तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचा असेल तर आम्हाला नक्की फोन करा आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन शून्य चार डॉक्टर जसं मी म्हटलं की अनेक वेळा हा त्रास अनुभवायला येतो प्रत्येकाला अनेक वेळा येत असतो अनुभवायला पण बेसिकली अॅसिडिटी म्हणजे नक्की काय असतं तर ॲसिडिटी ही एक जनरल टर्म वापरली जाते आम्ही वैद्यकीयदृष्ट्या डिस्पेप्सिया हा एक सिम्पटम कॉम्प्लेक्स आम्ही पकडतो okay. म्हणजे ज्याच्यात पोटाच्या वरच्या भागात होणारा जो त्रास असतो त्याला आम्ही डिस्पेप्सिया म्हणतो ॲसिडिटी हा डिस्पेप्सियाचा एक कॉम्पोनंट आहे असं आपण म्हणू शकतो बाकीचे काही रोग विशेषतः इन्फेक्शन सूज सूज वरच्या भागात पोटात पोट फुगू शकतं याला आम्ही डिस्पेप्सिया म्हणतो आम आणि जे ऍसिडिटी हा एक पार्ट आहे त्याचा पण म्हणजे शरीरात ऍसिड तयार होतं तर ते कशामुळे तयार होतं ऍसिड हे आपल्या शरीरात नेहमीच तयार होत असतं कारण की ऍसिडमुळे आपल्या पोटातील जेव्हा अन्न पदार्थ आपण खातो हो, त्याचं डायजेशन होण्याला उपयोगी पडतं त्यामुळे ऍसिड प्रोडक्शन हे सगळ्यांच्यातच असतं पण okay. काही लोकांच्या ते जर ऍसिड प्रोडक्शन वाढलं तर त्याच्यामुळे ऍसिडिटी सिमटम्स आणि त्याच्यामुळे अल्सर असे रोग उद्भवू शकतात पण मग या ऍसिडिटीचे नक्की लक्षणं काय असतात जनरली ऍसिडिटीची लक्षणं असतात पोटात जळजळ होणे जेवल्यावरती पोटात दुखणे जेवल्यावरती पोट फुगल्यासारखे वाटणे छातीत जळजळ होणे हे जनरली ऍसिडिटीची लक्षणं असतात आणि मला सिव्हिअर डोकेदुखी खूप असते जनरली हे जे तुम्ही म्हणतात दुखत आणि मग खूप उलट्या होतात आणि मग मला बरं वाटतं ही ऍसिडिटी नसते ही जनरली अर्धशिशी किंवा ज्याला मायग्रेन म्हणतात हे okay. असतं तर बऱ्याच वेळेला सिमटम्स ह्या का अर्धशिशीत खूप ड्रामॅटिक असतात त्यामुळे मला खूप ॲसिडिटी झाली आहे असं पेशंटना आणि पेशंटच्या नातेवाईकांना वाटतं पण ते खरं चुकीचं असतं ती ऍसिडिटी वाढलेली नसते हे मायग्रेनचंच हे लक्षण असतं ओके पण आता अनेकदा ऍसिडिटी जसं मी म्हटलं की घरगुती उपचार अनेक असतात ह्याच्यावरती किंवा भरपूर पाणी प्या किंवा मग थंड दूध प्यायला सांगतात तर किती आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ऍसिड हे आपल्या जठरात चोवीस तास तयार होत असतं आणि आज आपल्या देवानी आपल्या शरीराची अशी रचना केलेली आहे की आपण दर दोन ते चार तासांनी खातो खाल्ल्यामुळे ऍसिड हे न्यूट्रलाइज होतं त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही जर जास्त वेळ आपण उपाशी राहिलो तर ऍसिडचा त्रास झाला तर आपण दूध घेतो शेवटी दूध आहे हे काय आहे हे फूड मटेरियल आहे ते त्याच्या डायजेशनमध्ये ऍसिड वापरलं जातं आणि आपल्याला बरं वाटतं पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दूध दुधात प्रोटीन्स आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे म्हणजे हे जे ॲक्च्युली ॲसिड प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं म्हणजे हे दूध पिणं हे टेम्पररी तुम्हाला रिलीफ मिळतो पण दोन तीन तासांनी जेव्हा दूध जठरातनं पुढे जातं तेव्हा ॲसिडचं प्रोडक्शन वाढतं त्यामुळे हे दुधारी शस्त्र आहे असं मी म्हणेन नक्कीच आणि आपण अनेकदा सांगितलं जातं म्हणजे आप याबद्दल बोलायला पाहिजे की कि किती घरगुती उपचार योग्य आहेत कसे करावेत ते डॉक्टर आपण बोलणार आहोत पण आपल्याला एक फोन येते गौतम वंजारी यांचा परभणीवरून गौतम आपला प्रश्न विचारा सर माझा असा प्रश्न की मला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात जाणवतो उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ऍसिडिटी जाणवते तर त्याच्याबद्दल ते विचारतात असं उन्हाळ्यात जास्त ॲसिड प्रोडक्शन होतं किंवा जास्त त्रास होतो असं काही नसतं कदाचित उन्हाळ्यात तुम्हाला प्रचंड घाम आल्यामुळे आणि उन्हात काम झाल्यामुळे सुद्धा थोडंसं ॲसिडिटी वाढू शकते पण असं अनेकदा बोललं जातं डॉक्टर की खूपदा उन्हात आपण फिरतो किंवा बरेचदा जेवण आपलं उशिरा होत असेल खूप वेळ आपण काही खाल्लं नसेल तर त्याच्यामुळे ऍसिडिटी होते तर हे बरोबर आहे कारण जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं की ऍसिड प्रोडक्शन हे आपल्या जठरात चोवीस तास चालू असतं जर आणि ते न्यूट्रलाइज करायला जेवण हे सगळ्यात चांगला उपाय आहे आणि जर आपण जास्त वेळ उपाशी राहिलो ऑब्विसली ते ऍसिड आहे ते न्यूट्रलाइज होणार नाहीये त्याच्यामुळे अॅसिडिटीचे त्रास तुम्हाला होणार त्यामुळे दर दोन तीन तासांनी थोडं तरी खाणं हे गरजेचं असतं आपण पुढचा प्रश्न घेतोय रवींद्र खोड यांचा बीडवरून रवींद्र आपला प्रश्न विचारा हॅलो डॉक्टर नमस्कार 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 बीडवर बोलतोय रवींद्र खोड हा आपला प्रश्न विचारला प्रश्न आहे की ऍसिडिटी झाल्यानंतर हो आणि अटॅकचा आणि संबंध आहे तर असिडिटीचा आणि हार्ट अटॅकचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही पण बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक काही विशिष्ट काही पेशंट मध्ये पोटात खूप दुखतं विशेषतः आपल्या पोटाच्या वरच्या भागात आणि जे ऍट्रिब्यूट केलं जातं ऍसिडिटीला पण ऍक्च्युली ते हार्ट अटॅकच पेन तसा काही दोघांचा संबंध नाही पण मग डॉक्टर जे काही प्रश्न येतात किंवा खूप असं जास्त गैरसमजुती आहेत किंवा कमी माहिती आहे ऍसिडिटी बद्दल कारण कशालाही पटकन आता तुम्ही आपण मग अशीच बोललो की अर्धशेशीला पण आपण अनेकदा ऍसिडिटी समजतो थो। तर थोडस माहिती अजूनही कमी आहे लोकांमध्ये याबद्दल हो म्हणजे बऱ्याच वेळेला ऍसिडिटी हे बऱ्याच ना आपण ऍसिडिटी आहे म्हणून अँट्रीब्युट करून त्याची ट्रीटमेंट दिली जाते ते बरोबर नाहीये मी जसं मी तुम्हाला म्हंटल की साध्या साध्या गोष्टी की जे वर्म इन्फेक्शन मुळे सुद्धा ऍसिडिटी सारखे सिमटम्स येऊ शकतात स्वादुपिंडाला सूज झाली असेल तर पोटात दुखू शकतं जे अल्सर आहे म्हणून समजून पुढे जाऊ शकतो पोटात कधी कॅन्सर असेल तरी सिवियर पेन होतं ते ॲसिडिटी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यासाठी आपण नुसत्याच गोळ्या घेतो ज्यांनी फायदा होत नाही आणि जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा ब परिस्थिती ही खूप ॲडव्हान्स झालेली असते त्यामुळे ॲसिडिटी हे फु फक्त अल्सर असं पकडून जाऊ नये त्याची ते, इतरही काही कारण असू शकतात ज्याला ज्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं डॉक्टरांचा आणि सल्ला घेणं जास्त महत्वाचं हो, यावेळेला आपण पुढचा प्रश्न घेतो दीपक जाधव यांचा पुण्यावरून दीपक आपला प्रश्न विचारा दीपक आपला प्रश्न सलग विचारा हा डॉक्टर नमस्कार नमस्कार हॅलो डॉक्टर तंबाखूमुळे ऍसिडिटी वाढते का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे वा, की अति मांसाहार केल्यानं ऍसिडिटीवर फार चांगला प्रश्न विचारलाय तंबाखूमुळे ऍसिडिटी ही डेफिनेटली वाढते तंबाखू किंवा इतर कुठल्याही पद्धतीत आपण तंबाखू खात असो सिगरेट सेवन यांनीही ऍसिडिटी वाढू शकते जे पेशंट तंबाखू खातात किंवा सिगरेट सोडतात त्यांच्यात अल्सर होण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे अल्सर जर जा झाल्यावरती जा जे औषधं आपण देतो अल्सर हील करण्यासाठी त्यांचा इफेक्टही या स्मोकर्स लोकांमध्ये कमी असतो त्यामुळे डेफिनेटली तंबाखू हा, हा अल्स ॲसिडिटी किंवा अल्सरसाठी काही योग्य गोष्ट नाही अति मांसाहारामुळे ॲसिडिटी वाढतेच असं नाही पण जनरली ज्या अन्नपदार्थात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्या त्याच्यामुळे ॲसिड सिक्रिशन किंवा ॲसिड प्रोडक्शन वाढतं तर द आणि काही मसाले जे आपण नॉ मांसाहारी खाण्यात खाणं बनवताना वापरतो एस्पेशली पेपर ज्याच्यामुळे ॲसिड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंफार असं आपण म्हणू शकतो की वारंवार मांसाहार केला तर ऍसिडिटीचं प्रमाण वाढू शकतं पुढचा प्रश्न घेतोय खंडू हुले यांचा पुण्यावरून खंडू आपला प्रश्न विचारा हा हॅलो हा आपला प्रश्न विचारा हो ते बाराय महिने तोंड येते हॅलो हा।, हा हा नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मी ओले बोलतोय बोला बाराय महिने तोंड येते आता हा त्रास हा प्युअरली मुळे असेल असं मला वाटत नाही कधी कधी काही विटामिनच्या कमीमुळे किंवा दातात दात खराब झाल्यामुळे सुद्धा तोंड येऊ शकतं तर माझ्या मताचं तुम्ही तुमच्या डॉक्टरना दाखवून योग्य तो सल्ला घ्यावा असं मला वाटतं ओके ऍसिडिटी मध्ये आपण मग बोलत होतो तेव्हा आपण घरगुती उपचारांबद्दल बोलत होतो आणि अनेकदा समजलं जातं की ऍसिडिटी होते पण या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत का डॉक्टर की ज्याच्यामुळे ऍसिडिटी खराच प्रकारे कळते की नाही हे नॉर्मल लक्षणं आहेत ही म्हणजे आता जेव्हा ऍसिडिटीचे सिमटम्स असतात त्यावेळेला आपल्याला जर कन्फर्म करायचं असेल तर एंडोस्कोपी ही टेस्ट आहे किंवा बेरियमचा एक्सरे करून बघणं हे गरजेचं okay. आहे मग एंडोस्कोपी तुम्हाला सर्व अल्सर असेल किंवा ॲसिडिटीची सूज असेल अन्ननलिकेला काही ॲसिडिटीमुळे सूज आलेली असेल तर ती आपल्याला लगेच दिसते त्याचा आपण बायोप्सीसुद्धा करू शकतो काही okay. गरज असेल तर आणि त्याप्रमाणे योग्य ते उपचार करू शकतो दुसरं अजून एंडोस्कोपीचा एक ऍडव्हान्टेज आहे की आज मी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एक दोन वर्षापूर्वी एच पायलोरी ह्या जंतूचा ज्याने शोध लावला त्या ऑस्ट्रेलियन व्यक्तीला नोबेल प्राईज मिळालेलं होतं तर हा जो एच पायलोरी हा जो जंतू आहे ज्याच्यामुळे अल्सर होण्याची खूप शक्यता असते ते एंडोस्कोपी करून आपण त्याची बायोप्सी करून ते ह्या जंतू जठरात आहे का हे पण कळू शकतं कारण की जर अल्सर असेल आणि हा जंतूही जठरात असेल तर तो जंतू तिकडनं Uh, काढून टाकणे हे फार गरजेचं असतं कारण हा जंतू निघाल्यानंतर पुन्हा अल्सर होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते ओके okay, uh, पण म्हणजे केव्हा एंडोस्कोपी करावी म्हणजे त्याची तीव्रता काय असावी आता जनरली uh, जेव्हा पेशंट ऍसिडिटीचे uh, uh, सिमटम घेऊन येतो तर ते, तेव्हा डॉक्टर दोन ते तीन गोष्टी बघत असतो एक त्याचं वय किती आहे किती दिवस त्याला त्रास झालेला आहे त्यानी आधी ऍसिडिटीसाठी औषधं घेतली आहेत तर त्याच्यानी त्याला काही फायदा आहे का नाही फायदा आहे त्याला काही अलार्म सिमटम्स आहेत का अलाम सिमटम्स म्हणजे पेशंटचं वजन कमी झालेलं आहे का पेशंटला सारख्या उलट्या होत आहेत का त्याचं त्याला रक्ताची उलटी झाली आहे का गिळायला काही okay. त्रास होत आहे का अन्न अडकत आहे का संडासातनं कधी रक्त गेल्याचा काही जर एव्हिडन्स असेल तर हे सहा अलार्म सिमटम्स आहेत जर हे सिम्टम्स असतील तर तातडीने एंडोस्कोपी करून बघायला पाहिजे की पेशंटला काय त्रास आहे बऱ्याच वेळेला हा फक्त अशा वेळेला अल्सर नसतो पण कर्करोगासारखा रोग असण्याची शक्यता खूप असते त्यामुळे एंडोस्कोपी अशा पिरियडमध्ये अशा लोकांच्या करण्याची गरज असते ज्या लोकांचं वय हे पन्नासीच्या पेक्षा जास्त आहे जनरली ऍसिडिटी होत असेल तर ह्या पेशंटमध्ये एंडोस्कोपी करून बघणं हे गरजेचं आहे ओके okay, डॉक्टर आपण पुढचा प्रश्न घेतो भारत वावळ यांचा डोंबिवलीवरून भारत आपला प्रश्न विचारा नमस्कार डॉक्टर नमस्कार प्रश्न असा आहे की साधारणतः आपण ऑफिसमध्ये जाताना किंवा प्रवासामध्ये हे बाहेरील अन्न पदार्थ म्हणजे वडापाव बर्जर किंवा पावभाजी असे पदार्थ खातो आणि हे खाणं आवश्यक पण असतं प्रवासामध्ये तर हे खाण्यामुळे आपल्याला असिडिटी होऊ शकते का किंवा हे होऊ म्हणून आपण काय कोणती काळजी घ्यावी धन्यवाद ओके okay, डॉक्टर मला वाटतं बाहेरचं खाणं हा एकदम सगळ्यांचा जवळचा प्रश्न आलेला आहे आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत पण आता आपण ब्रेक घेतोय टॉकटाईम मध्ये आणि तुम्हाला जर काही डॉक्टरना अजूनही प्रश्न विचारायचा असेल तर आम्हाला नक्की फोन करा आमचा नंबर आहे शून्य दोन दो, सहा, आट, नौ, नौ, दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन शून्य चार